माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला जवळ करण्याचा मार्ग नामातच आहे. भगवंताचे नुसते नाव घेतले तरी डोळ्यांना अश्रूच्या धारा लागायला हव्यात. ज्याच्या डोळ्यात भगवंत जाणिवेचे अश्रू आहेत तो भाग्यवान साधक. भगवंत अस्तित्वासंबंधी कोरडी चर्चा केली तर भगवंत तुमच्यापासून खूप दूर जातो. परंतु तुम्ही केवळ भगवंताच्या विचारात दंग झालात तर तो तुमचा हात हातात घेऊन तुमच्याजवळ अष्टप्रहर उभा राहतो. त्यासाठी मनप्रथम नामातच रमावे लागते. जेव्हा नामाव्यतिरिक्त चैन पडत नाही तेव्हा देव जवळ येतो. मंडळी, अकलकोटजवळ कोकीसरे नावाचे एक गाव होते. तेथे बावडेकर नावाचा एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको यांच्याबरोबर राहत होता. तो पुराण सांगायचा. दुःख आणि दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेले होते. त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती. अकलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे, त्यांची जमेल तेवढी अंतकरणपूर्वक सेवा करावी, कदाचित आपले कल्याण होईल, बरे दिवस येतील, असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहता गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अकलकोटास आला. तिथेच बिराड केले. स्वामींचे नित्य सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचे आणि माधुकरी मागून जगायचे एवढा त्याचा परिपाठ होता. ब्राह्मणाच्या मनात आले की आपण फक्त दर्शन घेतो, स्वामींची काहीच सेवा करीत नाही. म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचे स्वतःशी ठरविले. आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकरांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली. तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, हा उद्योग करायला तुला कोणी सांगितलं? उठ, चालता हो पाहू. ब्राह्मण चमकला. त्याला आश्चर्य वाटले. स्वामींची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच होते. तो उठला, पुन्हा दुसऱ्या दिवशी आला, पुराण सांगू लागला. स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला घालवून दिले. परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी सोडायची नाही असे मनाशी ठरविले. 6 महिने झाले, एक क्षणसुद्धा स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात उभे केले नाही. पुराणिक बुवा म्हणू लागले, काय पाप केले आहे कळत नाही. स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात, सर्वांना जवळ करतात. मला पाहिल्याबरोबर मात्र ते मला घालवून देतात. मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही, म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असे ठरविले. स्वामींना माझी सेवा मंजूर नाही. ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सेवेकरी म्हणू लागले, ही गेल्या काही जन्मातली पातके तुम्हाला भोवत आहेत. बुवांना खूप वाईट वाटले. साक्षात श्री दत्तावतारी स्वामींना मी नकोसा झालो आहे या विचाराने त्यांच्या डोक्याला खूप त्रास झाला होता. 6 महिन्यांच्या अथक प्रयत्नांना फळ येत नव्हते. बुवा विमनस्क अवस्थेत घरी आले. त्यांची बैचनी मात्र वाढली होती. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याकडून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे काही पातके घडत असतात. त्यामुळे नेहमी स्वामीनामात दंग रहा. अशाने आपले संकटांची तीव्रता कमी होईल. तर मंडळी, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.